नमस्कार मराठा मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मराठ्यांसाठी खूप खास राहणार आहे, त्यामुळे मराठा बांधवांनो आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत निश्चित रूपे बघा। मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा बेमुदत उपोषणात बसले आहेत। ते 14 फेब्रुवारी त्यांचा उपोषणाचा 5वा दिवस होता। गेल्या 2 दिवसापासून त्यांची प्रकृती खालावली आहे। अशातच सकाळी त्यांच्या नाकातून रक्ताचा स्त्राव झाला, पाठोपाठ पोटदुखी सुरू झाली आहे। त्यामुळे मराठा आंदोलनासह संपूर्ण समाजाला मनोज जरांगे यांची काळजी वाटू लागली आहे। मनोज जरांगे यांच्या काळजीने त्यांच्या समर्थांनी आणि आंदोलकांनी अंतर्वली सराठी कुच केली। तिथं आज सकाळपासून अंतर्वाली गर्दी वाढू लागली आहे। नोंदी झालेल्या मराठा कुटुंबांना कुंभी जात प्रमाणपत्र द्यावं। प्रमाणपत्र आलेल्या व्यक्तींच्या शपथपत्रासह त्यांच्या सगळी स्वयंना आरक्षण समावेश करावे, तसेच सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करावे। या प्रमुख मागण्यांवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत। यासाठी ते उपोषणाला मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यामुळे आंदोलन आणि समाजबंधू त्यांच्या उपचार घेण्याची विनंती करत आहेत। दरम्यान मनोज जरांगे यांनी आंदोलन भावनिक आवाहन केले। पाटील म्हणाले, मी मेलो तर मला असंच सरकारच्या दारात नेऊन टाका आणि या सरकारला धारेवर धारा। सरकारने आपल्या येत्या 18 ते 19 फेब्रुवारी पर्यंत आरक्षण दिलं नाही, अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही तर आपण मुंबईला जाऊ आणि सरकारला जाब विचारू। मी मेल्यावर तुम्ही सरकारला सोडू नका, मला तिकडे नेऊन टाका। सध्या आपण 18 फेब्रुवारी पर्यंत वाट बघू। दरम्यान आंदोलक आणि सहकारी मनोज जरांगे पाटील यांची उपचार घ्यावी यासाठी विनंती करण्यात येत आहे। जरांगे पाटील यांचा एक सहकारी त्यांना म्हणाला, सरकार जाऊ दे खड्ड्यात, तुम्ही आता उपचार घ्या, तुम्ही काम किमान आमच्यासाठी स्वतःवर उपचार करून घ्या। सहकाऱ्यांचा टाहू ऐकून जरांगे पाटील त्यांना म्हणाले, त्यापेक्षा मला गाडीत टाका आणि मुंबईला न्या, आपण आता मुंबईला जाऊ, माझ्या बरोबर जास्त लोक येऊ नका, कारण जास्त आंदोलक तिकडे गेले तर ते लोक तुम्हाला अडचणीत आणतील, त्यापेक्षा मी एकटा जातो, असं म्हणत आपले जरांगे पाटील हे विधान करत होते। तर मित्रांनो